की 2016 साली अरुणाचल प्रदेशामध्ये विधानसभेमध्ये अशाच प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली होती आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या 5 खंडपीठाने एक विशेष असा निर्णय दिला होता ज्यात सध्याचे मुख्य न्यायाधीश रमन्ना हे देखील त्या खंडपीठाचे एक न्यायाधीश होते जे 2016 सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन केलं होतं हे एकूण 5 न्यायाधीश होते आणि आज ह्या 20 जुलैला जी सुनावणी होणार आहे ते 3 न्यायाधीशांचं खंडपीठ आहे दोन्ही म्हणजे मी 2016 कंपेअर करतोय आणि 2022 देखील कंपेअर करतोय त्यातील काही मुद्दे सारखे आहेत तुमचा जो पहिला प्रश्न होता की आज मुख्यमंत्र्यांनी एक शिवसेना स्थापन केली आहे शिवसेनेची अधिकृत नेते आणि कार्यकर्ते म्हणून त्यांनी विधान त्यांनी घोषित केलेले आहे या मुद्द्याकडे मी नंतर वळेल बर तर त्या अगोदर आपल्याला हे बघितलं पाहिजे की अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यांच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे तो किती प्रमाणात या सध्याच्या 4 याचिकेच्या बाबतीत लागू होईल आणि कोणपर्यंत लागू होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता आपण एक गोष्ट पाहिजे की अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेचे एकूण 60 आमदारांची तिथे संख्या आहे 2014 ला एप्रिल 2014 ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचे एकूण 47 आमदार निवडून आले होते आणि 12 भाजपचे आणि 2 अपक्ष असं तिथे बलाबल होत आणि साहजिक काँग्रेसचं वर्चस्व तिथे असल्यामुळे 47 आमदारांचा काँग्रेसचे मुख्यमंत्री टंकी म्हणून झाले होते आणि विधानसभेचे अध्यक्ष काँग्रेस प्रणित रिबाई असे हे झालेले होते आता हे झाल्यानंतर 3 नोव्हेंबर 2015 मी मुद्दा म्हणजे तारखा एवढ्या करता सांगतो आहे की 3 नोव्हेंबर 2015 ला एकूण 12-11 भाजपचे आणि 2 अपक्ष स्वतंत्र यांनी राज्यपाल महोदयांकडे अर्ज निवेदन केलं की आपण विधानसभेच्या अध्यक्षांना हटवावे त्याकरता विशेष सत्र सेशन बोलवावे हा अर्ज दिल्यानंतर 3 नोव्हेंबर 2015 ला अर्ज दिल्यानंतर त्यावेळेला 15 डिसेंबर 2015 ला विधानसभेच्या अध्यक्षांनी जे काँग्रेसचे 14 बंडखोर आमदार या 47 मधून निघले होते त्यांना अँटी करप्शन कायद्याखाली अपात्र म्हणून घोषित केलं आणि मग साहजिक 16 डिसेंबर 2015 ला अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवायचं ठरवलं आणि त्याच्यात एक विषय अजेंडावरती ठेवण्यात यावा की विधानसभेच्या अध्यक्षाची नियुक्ती त्यांना काढणं हा त्यांनी विषय ठेवला आणि त्याप्रमाणे ही जी विधानसभेची मिटिंग झाली विधानसभेचं आधी सत्र झालं हे कम्युनिटी हॉलमध्ये झालं असेंब्ली हॉलमध्ये सत्र भरवण्यात आलं नाही त्या दिवशी त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना रवी यांना दूर केलं विधानसभेच्या सदस्यांनी म्हणजे 12 भाजप आणि फुटीर आमदार असे 17 मिळून असे एकंदर त्यांनी रिमूव्ह केलं ते काढल्यानंतर 17 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली काँग्रेसची नवीन मुख्यमंत्र्याची नियुक्ती झाल्यानंतर त्यावेळेला पूर्व विधानसभेचे अध्यक्ष रिबाई यांनी गुवाहाटी हायकोर्टमध्ये राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान दिलं त्यांनी प्रामुख्याने 2 मुद्दे मांडले होते पहिला मुद्दा गुवाहाटी हायकोर्टमध्ये त्यांनी असा मांडला होता की राज्यपालांना असं विशेष अधिवेशन सत्र बोलवण्याचा अधिकार नाही त्याला मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाची संमती घेतली नव्हती आणि मुद्दा त्यांनी असा मांडला होता की विधानसभेच्या अध्यक्षाला जे त्यांनी काढून टाकण्याचा विषय ठेवला होता हा घटनेच्या विरोधात आहे अर्थात गुवाहाटी हायकोर्टाने हे त्यांचं म्हणणं काही ऐकलं नाही आणि गुवाहाटी हायकोर्टाने असा निर्णय दिला की राज्य घटनेच्या आर्टिकल 163 आणि 142 नुसार न्यायालयाला विधानसभेच्या
कारभाराला किंवा राज्यपालांना जे डिस्क्रिप्शन असतं त्या ढवळाढवळ करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही असं गोहत्ती नाही पुन्हा ईबीआयनी म्हणजे भूतपूर्व ते ज्यांना काढलं होतं विधानसभेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केल्यानंतर त्यांचा प्रमुख आरोप असा होता याचिकेतला की राज्यपाल हे अरुणाचल प्रदेशच्या विधिमंडळाच्या कारभारात हा त्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप आहे की जे ते करू शकत नाही घटनेने आणि म्हणून ही ऑर्डर रद्द करा. आता हे सर्व झालं असताना केंद्र सरकारने तिथे राष्ट्रपती राजवट आणली. आता राष्ट्रपती राजवट आणल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण चौकशी आलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की हे सर्व प्रकरण भारतीय राज्य घटनेशी निगडीत आहे आणि काही बाबींचा स्पष्ट अर्थ लावला पाहिजे आणि म्हणून ते पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं. त्याचे मुख्य न्यायाधीश केहामजी होते आणि त्यातील एक न्यायाधीश पाच जणांच्या खंडपीठात सध्याचे मुख्य न्यायाधीश रमन्ना. आता या खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या घटना खंडपीठापुढे प्रामुख्याने तीन मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. पहिला मुद्दा होता की भारतीय राज्य घटनेच्या 163 नुसार राज्यपालांना जो काही स्वेच्छा अधिकार म्हणजे डिस्क्रिप्शन आहे त्याची व्याप्ती किती प्रमाणात आहे पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात हा उपस्थित करण्यात आला होता की राज्यपालांना विधिमंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाला काढण्याबाबतचा विषय अजेंडावरती ठेवता येतो का आणि विधानसभेचं मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय असं विशेष सत्र अधिवेशन बोलावण्याचा कायद्या घटनेने अधिकार दिला आहे का हा त्यांचा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा असा होता की विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरुद्धच अविश्वासाचा ठराव प्रलंबित असताना ते विधानमंडळाच्या म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या विधिमंडळाच्या आमदारांना अँटी डिफेक्शन लॉ खाली अपात्र करू शकतात का असे तीन मुद्दे होते. आता या तिन्ही मुद्द्यांचं जे सर्वोच्च न्यायालयाने असं उत्तर दिलेलं आहे की राज्यपाल हे काही विधिमंडळाच्या सदस्यांचे मार्गदर्शक किंवा गुरु म्हणजे शब्दप्रयोग असा वापरलाय गाईड किंवा मेंटर हे होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की राज्यपाल महोदय हे विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा विधिमंडळाच्या पटलावरती कोणता विषय ठेवावा काय ठेवावा याचं मार्गदर्शन करू शकत नाही नंबर एक. नंबर दोन त्यांचं फाइंडिंग असं होतं की राज्यपालांना जरी काही बाबतीत डिस्क्रिप्शन असलं तरी हे डिस्क्रिप्शन राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या संमती विना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संमती विना विधान असेंब्लीचं सेशन बोलावण्याचा अधिकार नाही हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलं होतं की विधानसभेच्या अध्यक्षांच्या विरुद्ध तर अविश्वासाचा ठराव प्रलंबित आहे तर त्यांना अशा प्रकारच्या विधानसभेच्या आमदारांना सदस्यांना अपात्र ठरवण्याचा घटनेच्या दृष्टीने अधिकार नाही आणि असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो गुवाहाटी हायकोर्टने निर्णय दिला होता म्हणजे निर्णय म्हणण्यापेक्षा त्यांनी पुढे हस्तक्षेप केला नाही तो निर्णय त्यांनी फिरवला म्हणजेच काँग्रेसच्या विधानसभेच्या अध्यक्षाला रेडियाला पुन्हा अध्यक्ष केलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री केलं म्हणजे आणि राष्ट्रपती राजवट रद्द केली. भारताच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच 2016 साली राष्ट्रपती राजवट न्यायालयाने रद्द करून लोकशाही मार्गाने स्थापित झालेल्या राज्याचा मुख्यमंत्री आणि अध्यक्ष यांची नियुक्ती केली हा पहिला निर्णय.